राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुलानं आत्महत्या केली की खून झाला हे तपासण्याची गरज आहे असं मोठं विधान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलंय. मोक्का लावण्याच्या मागणीवरून गिरीश महाजन एकनाथ खडसेंवर चांगलेच संतापले. तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या मागे ईडी लागली असंही गिरीश महाजन म्हणाले. मला खरं म्हणजे हा विषय बोलायचा नाही आहे, पण ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर खडसे साहेबांना एक मुलगा होता 32-33 वर्षी, त्याचं काय झालं, कशामुळे झालं, पण हाही संशोधनाचा विषय आहे. मी जर हा बोलला तर मग ते अजून जास्त त्यांना झोमेल. मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं, आत्महत्या झाली का त्याचा खून झाला, मग हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच मला वाटतं तुमचं भलं आहे. आणि याबद्दल बोलणार अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. साठी स्वतः एकनाथ खडसे आपल्या सोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत. खडसेजी, गिरीश महाजन नेमकं काय बोलले हे आपल्याला ठाऊकच आहे, यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? इतकं हलकट आणि नीच राजकारण मी कधी पाहिलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये. 40 वर्ष मी राजकीय जीवनामध्ये आहे, संस्कारित राजकारण केलं, 40 वर्षातलं माझं राजकारण उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. गिरीश भाऊंना कदाचित दुर्दैवानं मुलगा नसल्यामुळे त्यांना मुलाचं दुःख माहिती नसावं. या ठिकाणी माझा मुलगा ज्यावेळेस आत्महत्या केली त्यावेळेस मी तर 15-20 किलोमीटर लांब होतो आणि त्या ठिकाणी फक्त रक्षाताई आणि ते दोघच होते. म्हणजे गिरीश भाऊंचा रोख कुणावर आहे? गिरीश भाऊ त्या ठिकाणी प्रत्यक्ष नंतर आले, रात्रभर थांबले, सकाळी त्या ठिकाणी होते, दिवसभर या ठिकाणी होते, पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे. आणि गिरीश भाऊ सरकारमध्ये आहे, मोदीजी पंतप्रधान आहे, त्यांचे जवळचे जे स्नेही आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस ते या राज्याचे गृहमंत्री आहे, त्यामुळे त्यांना जर शंका असेल तर त्यांनी कोणत्या एजन्सीकडनं चौकशी करावी. मी तर काही याबाबत अधिक गिरीश भाऊ विषयी बोललो नाही. आता गिरीश भाऊ कसे आहेत काय आहे मला सांगितल्यापेक्षा सर्व समाजाला माहिती आहे. अगदी आमच्याकडे फरदापूरची एक घटना घडली होती, त्या काळातलं जर वृत्तपत्र काढले तर तुम्हाला त्या काळात लक्षात येईल की तिथपासून सुरुवात झाली तर आतापर्यंत ते संपलेलं नाहीये. आणि अशा स्वरूपाचे माझे स्नेहाचे संबंध आहेत, तसे गिरीश भाऊंचे अनेकांचे स्नेहाचे संबंध आहे, मुलीबाळींचे संबंध आहेत, माझे पण आहेत. तसे आम्ही कधी काही वाटचाल केलेली बोललो नाही काही त्या ठिकाणी, ते चालू असत. आणि मग अशा माध्यमातून अशा खालच्या राजकारणावर जाणं मुलाच्या, त्याचं दुःख त्यांना कसं समजेल? मुलगा असला तर समजतं, दुर्दैवाने त्यांना नाही याची वेदना मला पण आहे. मुलगा असतो तर त्याला हयाती राहो, आयुष्यमान भाव असा मी आशीर्वाद दिला असता. परंतु जळगाव जिल्ह्यातल्याच नाही महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे नाचा भाऊ कसा आहे काय आहे. इतक्या खालच्या राजकारणावर मला अधिक काही बोलायची इच्छा नाही, मला वेदना होत आहे, मला दुःख होत आहे. त्यांनी याची सीबीआयची चौकशी करावी. माझ्या अनेक चौकशा त्यांनी केल्या, अजूनही सुरू आहे. ईडीची चौकशी लावली, काहीच कारण नसताना, माझा काही संबंध नसताना भोसरी बिसरी मध्ये माझी ईडीची चौकशी आहे. मला जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केला. मला आता या ठिकाणी माझी सीबीआयची इन्क्वायरी सुरू केली, माझी अँटी करप्शनची इन्क्वायरी 3 वेळा झाली, काही सापडलं नाही. खोद म्हणून काय सापडणार ज्याच्याजवळ नाही. आणखी काही चौकशा त्यांनी जरूर कराव्या, त्यांना कोणी नाही म्हटलंय. सीबीआय विभाग आहे, इतक्या चौकशा केल्या, चौथी चौकशी माझ्या मुलाच्या आत्महत्येची करावी ना, त्यांना म्हणायचं. तुमच्या तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतायत, तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमची उद्विग्नता तुमच्या शब्दातून आम्हाला जाणवतीये. खडसेजी खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे